शासकीय मदत मिळत नसल्यानं पूरग्रस्त रस्त्यावर उतरले असून बायपास रोडवर पूरग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. सांगलीच्या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये दिवसेंदिवस गोंधळ वाढत आहे. सानुग्रह अनुदानाच्या वाटपमध्ये झालेला गोंधळ अजूनही संपलेला नसताना पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याची ओरड अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सांगलीच्या उपनगर असणाऱ्या दत्तनगर काकानगर कर्णा रोडवर गेल्या 3 दिवसापासून पूरग्रस्त रस्त्यावरून मदतीसाठी टाव फोडतात. मात्र अद्याप पंचनामे आणि कोणतीच मदत देण्यासाठी प्रशासन पोहोचलं नसल्यानं आज संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन इस्लामपूर बायपास रोडवर ठिय्या मारला. यावेळी शिवशंभू चौकात पूरग्रस्तांनी रास्ता रोको करत पुणे इस्लामपूर आणि सांगली व नांद्रे पलूस आणि सांगली मार्ग रोखून धरला. तब्बल 1 तास या ठिकाणी पूरग्रस्तांनी हे रास्ता रोको केल्यामुळे त्यांची सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन पूरग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर पूरग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या घरात 1 महिना झाला पाणी येऊन गेलं, घरावरनं पाणी गेलं तरी आमच्याकडे एक सुद्धा सुविधा होत नाही आहे. माणूस लहान मुलं आजारी पडला, बायका आजारी पडल्या, सगळे आजारी पडले, मेडिकल चेकअप पण तिथं काही नाही आहे. एक सुद्धा गाडी वरनं खाली एक पण येत नाही आहे आणि कुठली सुविधा कुठल्याच ह्याचे होत नाही आहेत. माहिती एक बाटली सुद्धा पाणी कोण आणून देत नाही. कुठल्या एरियात? एरिया इकडे दत्तनगर मध्ये इथं आपलं करणार होते दत्तनगर. 4 दिवस झालं पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, माणूस तसंच मरायला लागलाय तिथं. सुकून मारा तर माणूस एक फिरकत नाही, वरण गाडी खाली यूज देत नाहीत कोण लोक आम्हाला इकडं. आता तर ही झाली सुविधा झाली की इकडे पैसे सगळ्यांना दिले तर आमच्या इकडे सर्व्हिस होणार नाही म्हणून सांगतात तिकडे लोक. का सर्व्हे होत नाही रस्ता त्याच्यासाठी आनंद इकडे केलेला आहे त्यासाठी, बाकी काही नाही. आम्हाला फक्त सुविधा आमच्या भाऊ दे व्यवस्थितपणे, बाकी काही नाही. आमची लोक तिथं काढून मारायला लागले, सुद्धा काढायला तिथे लोक येत आहेत. काढायला आले सुद्धा तरी तिथं आजपर्यंत कोण येत नाही आहे. तिथपर्यंत पाणी आहे, हे आहे, ते आहे असं म्हणतात. का एवढं तुम्ही जगाची सुविधा करायला तिथलं का सुविधा करत नाही आहे? तुम्ही का करत नाही आहे? तुम्ही तिथली सुविधा करा पहिला, त्याशिवाय आम्ही रस्ता इथला हे करणार नाही. पूर आल्यापासून आम्हाला कुठली मदत नाही, काय नाही. आमच्या घरावर लाईटी डांब पडल्यात, घरात लाईट नाही, काय नाही, खायला नाही, कमरेला सुद्धा हातरून पांघरून नाही, सगळं वाहून गेले, काहीच नाही घरात. जेवायला अन्न नाही, पाणी नाही, तोंड बघून देते ते. चांगले चांगले घरात नाही असून त्यांना देतात आणि आम्हाला गरिबाला काय देणं झालं. हातराला पांघरायला सुद्धा काय नाही, आम्हाला खायला अन्न नाही, काय नाही, मुलांचं ते सगळ्यांचं आमचं हाल व्हायला. आजारी पडल्यात तर एखादा डॉक्टर सुद्धा पाठवलं नाही, काय नाही आम्हाला, असं काहीच नाही. आज तुम्ही काय सुद्धा आलं नाही आमच्याकडे, एक हात हात पण चिकल आहे. आम्ही येतोय जातो त्याच्यात ते सुद्धा बघण्यात. आमच्याकडे अन्न नाही, काय नाही, काही सुद्धा नाही, काही सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही. आज कितवा दिवस आहे? आज 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 आता पूर महिना 15 दिवस झाला आम्हाला. जेव्हापासून पाणी आलेलं ज्या पहिल्या सुरुवातीला घरात आमच्या पाणी येत आहे आणि सगळ्यात लास्टला आमच्या घरातलं पाणी जाते, तरी पण आम्हाला कशाची मदत नाही. कोणी सुद्धा आमच्या जवळ आलेलं नाहीये, बघायला सुद्धा आलं नाही आमच्याकडे काय आहे का नाही. पाण्याच्या बाटल्या सुद्धा नाही आम्हाला, काही सुद्धा मिळालेलं नाही, ना अन्न ना धान्य ना पाणी ना काय. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.